आदर्श संसद गाव असलेल्या पालघर जिल्ह्यातल्या गोरेगावचे ग्रामस्थ गावातल्या कलिस्मा स्टील कंपनीमुळे त्रासलेत. भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दत्तक घेतले रहे गाव आदिवासी बहुल आहे. इथल्या कलिस्मा स्टील कंपनीतून बाहेर पडणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे गुरं शेळ्या मरण पावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. तसंच कंपनीची लाखो रुपयांची घरपट्टी थकलेली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यासंबंधी कलिस्मा कंपनी व्यवस्थापनाशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता व्यवस्थापनानं टोलवा टोल कलिस्मा कंपनीमध्ये आम्हाला ग्रामस्थांना रोजगार दिले जात नाहीत, तर 50% ग्रामस्थांना जे स्थानिक आहेत त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे तरी केमिकल पाठीमागे सोडलेलं आहे, त्या केमिकलमुळं जनावरं दगावलेली आहेत आणि शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे, तर त्याच्यासाठी त्यांचे नुकसान जे झालेलं आहे त्याचे नुकसान भरपाई मागण्यासाठी आम्ही जात आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.